राज्यातील निवासी डॉक्टरांचा आजपासून संप सुरू होतोय आणि संपाआधीच अजितदादांनी आता तातडीची बैठक बोलावलेली आहे. तर डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्याचा खरं तर अजित पवारांचा प्रयत्न आहे आणि दुपारी 2:30 आता ही बैठक मंत्रालयात होईल आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येईल. तर आज संध्याकाळी 5:00 निवासी डॉक्टरांचा संप सुरू होणार आहे. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, राज्यातील निवासी डॉक्टरांचा खरं तर आजपासून संप सुरू होणार आहे आणि या संपाआधीच अजितदादांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि डॉक्टरांच्या संपावर तोडगा काढण्याचा खरं तर अजित पवारांचा हा प्रयत्न असेल आणि आजच्या या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण, सध्या आपल्यासोबत आहेत. निखिल, आपण सध्या पाहतोय की डॉक्टरांचा सध्या संप सुरू आहे आणि त्याआधीच या संपाआधीच अजितदादांनी आता खरं तर ही तातडीची बैठक बोलावलेली आहे, काय नेमकं घडण्याची शक्यता आहे? नक्कीच गौरी, आज निवासी डॉक्टरांचा जो संप आहे तो या ठिकाणी पुकारण्यात येणार होता. संध्याकाळी 5:00 हा जो संप आहे तो सुरू करण्यात येणार आहे, परंतु त्यापूर्वी या ठिकाणी मंत्रालयात अजित पवारांनी संपूर्णपणे बैठक आहे ती बोलवलेली आहे. निवासी डॉक्टर यांच्या मागण्यांच्या संदर्भात या बैठकीमध्ये ज्या चर्चा आहेत त्या देखील होतील. निवासी डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी असतील आणि त्यांचं एक शिष्टमंडळ देखील बोलायला आपल्याला हरकत नाही. शिष्टमंडळ हे आहेत ते आता या ठिकाणी अजित पवारांची भेट घेऊन आज 2:30 मंत्रालयामध्ये संपूर्णपणे बैठक आहे ती पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री दालनामध्ये ही बैठक आयोजित केलेली असून ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा कशा प्रकारे विचार जो आहे तो करता येईल आणि या मागण्या कशा प्रकारे पूर्ण करता येईल याच्यावरती संपूर्णपणे उपमुख्यमंत्र्यांचा हा भर असणार आहे. याच मागण्यांना घेऊन गेल्या वर्षी देखील हे संपूर्णपणे संप आहे तो पुकारण्यात आलेला होता, परंतु त्यावेळी शासनाने ह्या सगळ्या मान्या आहेत त्या आपण अटीशर्तींच्या याच्यावरती मान्य करू असं देखील सांगण्यात आलेलं होतं, परंतु त्या ठिकाणी फक्त पूर्तता काही झालेली नाही आणि त्यामुळे हा जो पुन्हा एकदा संप आहे तो या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळेच आज जी बैठक आहे तातडीची ती बोलवण्यात आलेली असून या संपूर्णपणे बैठकीमध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुढे ठेवल्या जातील आणि त्या मागण्यांचा विचार करून या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची जी विनंती आहे ती राज्य सरकारकडे ठेवली जाईल. नक्कीच या बैठकीनंतर या मागण्या पूर्णत्वास जातात का आणि हा संप पुढे सुरू राहील का हे देखील पाहण्याचं महत्वाचं ठरणार आहे गौरी. नक्कीच निखिल, निखिल आपण पाहतोय डॉक्टरांच्या संपावर खरं तर तोडगा काढण्याचा खरं तर अजित पवारांचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी खरं तर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. कोणकोणते महत्वाचे नेते या बैठकीत उपस्थित राहतील? नक्कीच, ज्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाच्या अनुषंगाने अजित पवार हे स्वतः उपस्थित आहेत, त्यासोबतच त्या खात्याचे संबंधित सचिव देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील. त्यासोबत हसन मुश्रीफ त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि अजित पवार यांचे जवळचे जे अधिकारी आहेत त्यासोबतच या ठिकाणी प्रशासनातील विशेष अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असतील. कोणत्या अनुषंगाने या संपूर्णपणे मागण्या आहेत त्या पूर्णत्वास नेऊ शकतात या विषयावरती प्रामुख्याने जी बैठक आहे त्या बैठकीत होईल. या मागण्या आहेत त्या पुढे ठेवल्या जातील आणि प्रशासनाच्या माध्यमातून या तोडगा आहे तो कशा प्रकारे काढला जाईल या बैठकीमध्ये हे विशेष लक्ष हे या ठिकाणी असणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही बैठक आहे त्या बैठकीमध्ये या संबंधित विभागाचे अधिकारी सचिव हे देखील उपस्थित असणार आहेत. नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.